नमस्कार, मी दीप्तीच्या रेसिपीमध्ये दीप्ती तुमचं स्वागत करत आहे. आज आपण करणार आहोत वरईचे घावणे. वरईला कोणकोण वरी म्हणतात, कोणकोण भगर म्हणतात, या उपवासाच्या घावण्याबरोबर तुम्हाला मी एक खोबऱ्याची टेस्टी अशी एक चटणी दाखवणार आहे. चला मग आपण त्यासाठी काय काय साहित्य लागणार ते बघू. प्रथम आपण चटणीसाठी काय साहित्य लागेल ते बघू. चटणीसाठी तुम्हाला एक वाटी खोबरं, दोन छोटे चमचे दही, मीठ थोडं चवीनुसार, चिमूटभर साखर आणि दोन मिरच्या, हे झालं चटणीचं. आणि वरीचे तांदूळ घ्यायचे आहेत एक मग. त्याच्यामध्ये परत आपल्याला थोडंसं मीठ लागेल. जर तुम्हाला चटणी करायची नसेल, फक्त गोड्या दहीबरं खायचं असेल, तर तुम्ही वरीच्या तांदळामध्ये एक दोन मिरची पण घालू शकता, थोडंसं जिरं पण घालू शकता. आता आपण ते वरीचे तांदूळ चांगले दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, चोळायचे आहेत जरा हाताने आणि ते धुवून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ते आधी एक तास भिजत घालू शकता, नाही वेळ असेल तर तुम्ही डायरेक्ट केले तरी ते घावणे तसेच सॉफ्ट होतात. आता मी हे डायरेक्ट करते. आता हे आपण धुतलेले वरी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते वाटून घ्यायचे आहेत. तर आता इथे तुम्ही त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं वाटायच्या आधी. आणि जर तुम्ही दह्याबरं खाणार असेल तर ह्या पिठामध्ये म्हणजे ह्या वाटणामध्ये तुम्ही दोन मिरच्या घालायचं. जर कोणाला जिरं चालत असेल तर त्याने जिरं घालायचं आणि त्याप्रमाणे घालायचं. आता मी तिखट चटणी करणार आहे म्हणून फक्त मीठ आणि वरी घेतलेले आहेत. ते आता आपण मिक्सरला लावलेलं सर्व आपण एका बाउलमध्ये काढतो आहे. जसे आपण तांदळाचे वगैरे घावणे करतो त्याप्रमाणे थोडेसे अगदी बारीक नाही करायचे आणि अगदी जाड पण नाही ठेवायचं. रवाळपेक्षा थोडंसं खाली अशा पोझिशनमध्ये ते आपण वाटायचं आहे. आणि नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार ना, ते खूप पाणी घालायचं. म्हणजे ते आपल्या इतर घावण्यापेक्षा, तांदळाच्या घावण्यापेक्षा हे पातळ पाहिजे. जेवढं पातळ तुम्ही ठेवणार ना तेवढं तुमचं घावणं खूप सॉफ्ट. ह्या पोझिशनला तुम्ही पातळ किती पाहिजे ते चेक करायचं. प्लस बघा तुम्हाला दाखवते चमच्यामध्ये किती कशाप्रकारे आपल्याला ते पातळ करायचं आहे. प्लस तुम्हाला मीठ कमी अधिक पाहिजे असेल तर इथे तुम्ही मीठ घालू शकतात आणि ते ॲडजस्ट करू शकता. आता आपण एक पॅन ठेवलं, त्याच्यामध्ये एक ना तर दोन थेंब फक्त तेल घालायचं, ते सर्वकडे स्प्रेड करून घ्यायचं. आणि एक म्हणजे घावण्यासाठी आपल्याला गॅस फ्लेम खूप हाय ठेवावं लागते, मीडियम टू हाय ठेवावं लागतं. पूर्ण पॅन तापला पाहिजे. जेवढं तुमचा पॅन चांगला तापेल तेवढीच आपल्याला चांगली जाळी येणार. जर तुम्ही थंड ह्याच्यावर टाकलं तर जाळी अजिबात येणार नाही. कुठल्याही घावण्याला हेच महत्त्वाचं आहे की तुमचा पॅन खूप चांगला तापला गेला पाहिजे. आणि हे प्रत्येक घावणं काढताना आपल्याला असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पहिला जरा उंचावरून जो आपल्याकडे वाटी असेल उंचावरून असं टाकायचं आणि जिथे आपल्याला वाटतं गॅप असेल तिथे परत ते फिल करायचं आणि लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवलं नाही तिथे हा वरीचा घावणा बिघडतो. आणि झाकण पण एक मिनटं ठेवायचं, एक मिनटं पण नाही. जरा वाफ लागली असं वाटलं तुम्हाला की झाकण काढायचं आणि बाजूला ठेवायचं. वा सुंदर, बघा किती छान मस्त जाळी आली आहे. अशी जाळी यायला पाहिजे की ते बघूनच कळतं की तो घावणा खूप सॉफ्ट झाला असेल. आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की तो आपल्याला फिरवायचा नाही, तो वरच्या असं एका बाजूनेच फक्त करायचा. जर तुम्ही डायरेक्ट प्लेटमध्ये घावणा काढला ना तर तो घावणा त्या प्लेटला चिकटतो. तर आपण कॉटनचा कपडा म्हणजे सुती कपडा जर ठेवला आणि त्याच्यावर जर आपण घावणा काढला तर हा बघा मी तुम्हाला दाखवते, तर तो घावणा चिकटत नाही. तर थंड प्लेट घावणा काढला, प्लेट थंड झाला की तो घावणा तुम्हाला काढता पण येणार नाही त्या प्लेटवरून. तर हे तुम्ही लक्षात ठेवा की असं कॉटनचा कपडा तर कुठला पण घावण्याला कॉटनचा कपडा खाली ठेवायचा, मग तो अजून सॉफ्ट होतो आणि तो चांगल्या प्रकारे आपण तो उचलू शकतो. आता मी तुम्हाला एक अजून दुसरा घावणा करून दाखवते कशाप्रकारे टाकायचं. असं वरून टाकायचं मस्तपैकी आणि जिथे आपल्याला वाटतं की इथे टाकायला पाहिजे ते परत थोडंसं पीठ घेऊन टाकायचं. हे बघा किती सुंदर प्रकारे आपण करू शकतो. साबुदाण्यापेक्षा ना वरी हा पर्याय उपवासाला खूप चांगला असतो. कारण वरी आहे ना खूप हलकी असते, प्लस त्याच्यामध्ये प्रोटीन फायबर खूप असतं, कॅल्शियम पण खूप प्रमाणात असतं.
त्यामुळे आपण जे खातो त्यातून आपल्या जिभेला चव मिळते, मनाला तृप्ती मिळते आणि पोटाला आधार मिळतो. पण आपल्या शरीराला काय मिळते त्याचाही कधीतरी विचार केला पाहिजे सर्वांनी. हे बघा, आपला आता दुसरा खावना पण रेडी झाला आहे. तरी सॉफ्ट बघा, पहिला खावना आपण थंड झाल्यावर घडी करून बाजूला ठेवला आणि नंतर दुसरा खावना इथे ठेवला. नंतर त्या पहिल्या खावण्यावर दुसरा खावना नाही ठेवायचा. बघा किती सॉफ्ट, हाताला असं फोल्ड करून रुमालासारखं झालं वाटतं की नाही. तुकडा पण बघा किती इझिली निघतो आहे. आता आपण चटणी करून घेऊ. चटणीसाठी जे आपण खोबरं घेतलं आहे, मिरची घेतली आहे आणि मीठ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं. आणि त्यामध्येच आता जे आपण दही घेतलं आहे ना ते घालायचं. मीठ थोडंसं प्रमाणात आपल्या ज्याला जशी चव आहे तशी घ्यायचं. आणि चिमूटभर साखर घ्यायची. साखर कोणाला पाहिजे असेल साखर, नाही तर थोडंसं गूळ पण घालू शकतो साखरेच्या ऐवजी. आणि दही 2 चमचे घालायचे, कारण आपण एरवी कसं लिंबू वापरतो ना चटणीला, म्हणून आपण इथे दही वापरतो. आंबट असल्यामुळे ते चांगलं लागते चटणी. आणि त्यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्सरला लावायचं. आता ही चटणी रेडी झाली आहे. हे माझं जर रेसिपी तुम्हाला आवडलं तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काही सजेशन असेल तर नक्कीच मला कमेंट्समध्ये कळवा. असेच तुम्ही माझे नेहमी रेसिपी बघत जा. टेस्टी खा आणि हेल्दी राहा. थँक्यू व्हेरी मच.